राजा घाडगेची, ज्या राजा घाडगेने पहिली मॅच अक्षरशः वन साइड जिंकवली आपल्या संघाला, कारण ते संघाला नेहमीच धावून आलाय, संघाचा तारणार आहे. पहिल्या मॅच मध्ये तो बरसला, दुसऱ्या मॅच मध्ये संदेश कर्णाने कामगिरी बजावली. हे दोन्ही खेळाडू पोलादपूर तालुक्यातील यशस्वी जोडी म्हणून या जोडीकडे पाहिलं जातं. या जोडीने बरेच विक्रम केले. तर राजा आणि सँडी अक्रॉस द लाइन बॅट या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला फटका राजा घाडगेच्या बॅट मधून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते राज्याची. अगोदरच्या बॉलवरती झेल सुटला चौकाराला, त्याच्यानंतर आडव्या बॅटनं फटका स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये खेळला आणि सहा धावा. अंगेश बोलसे यांच्या चेहऱ्यावरती निराशा साफ पाहायला मिळते. सूरज गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच टप्प्यावरती आणि हा बॉल देखील त्याच दिशेने जाताना पाहायला मिळाला. षटकार समीर भोसलेने जर कॅश पकडली असती तर हे दोन षटकार वाचले असते. अडे बॅटला दोन्ही षटकार आलेत. बहुसंख्या सोळा वरती जाऊन पोचले. तीन बॉल सोळा धावा. हा बॉल अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न सफल झाला होता. मिड विकेट मध्ये मनोज भोसले तिथे देखील फंबल झाला. त्या ठिकाणी धावा मिळाला या बॉल वरती. दोन दोन धावांनी धाव फलकामध्ये होते. वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते अठरा या आकड्यावरती. अठरा धावा धाव फलकावरती. राजा घाडगे ऑन स्ट्राईक, चांगल्या फॉर्मात आहे राजा घाडगे. आणखीन एक चांगला फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून राजा घाडगेचा आणखीन एक तडाखा षटकार. 24 वरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. तडाखे बंद खेळ राजा घाडगेची पाहायला मिळते. विस्फोटक फलंदाजी राजा घाडगेची पाहायला मिळते. राजा घाडगेने आपल्या गावाचं नाव पोलादपूर तालुक्यामध्ये आणि पोलादपूर तालुक्याच्या बाहेर देखील अक्षरशः धनानून सोडलंय. पहिल्या सेमीफायनलचा सामना दिव्य आणि गोवेले टॉससाठी कर्णधार व्हायचंय. गॅप मध्ये चेंडू खेळाय, चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये जातोय. राजा बॅट मधून आणखीन एक चांगला स्ट्रोक चौकार. अठ्ठावीस धावा तब्बल कुठल्यात. अठ्ठावीस धावा राजाच्या बॅट मधून येताना पाहायला मिळत आहेत. आकाश भोर यांचं पुन्हा एकदा आगमन होते मैदानाकडे. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत. मंगेश भोरेला पाहिला, काल देखील मॅच झाली, लगेच आकाश भोर मैदानात. मला वाटतं आकाश भोरेला सोबत घेऊन मॅच खेळा मंगेश. तर दोन चौके तीन षटकार एक दोन बॉलर कोण आहे. अचिंड ऑफ टिकच्या बराज बाहेर टाकलाय. पंचधोनी आज संबंध करत आहेत. गणेश भाविस्कर जीपी पॅनलचे प्रमुख, त्यांचा हा वाईटचा इशारा येतोय. जीपी पॅनल तालुक्यामध्ये कोणाला विचारा जीपी पॅनल म्हणजे काय, तुम्हाला लगेच नाव कळेल. गणेश भाविस्कर आणि झेल टिपलाय स्लिप मध्ये. हा झेल टिपलाय पहिला धक्का बसतोय लंगोटी मित्र मंडळ करंजे या संघाला. सँडीच्या रूपामध्ये सँडीने भाव एक काही बनवले नाहीये. शून्यावरती संदेश आउट झालाय. धावसंख्या जर पाहिली तर जर पोचली 29 आकड्यावरती. 29 धावा धाव फलकावरती आहेत. एकोणतीस धावा धाव फलकावरती आहेत. बॅटिंग साठी संकेत घाडगे उर्फ गांधी मैदानाच्या आतमध्ये डाव करत. फलंदाज
दाखल झालाय. कबड्डी देखील चांगले खेळतो. लालबत्ती संघासाठी क्रिकेट देखील चांगले खेळतो. परंतु गावासाठी क्रिकेट आता खेळावं लागेल. ब्लॉक होल पल्ले चेंडू टाउन साइडला खेळायचा प्रयत्न. त्या ठिकाणी बॉल अडवला गेलाय. तर टेस्ट सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल मिळते. 30 धावा फलकावरती. दुसरे षटक प्रगती पथावरती. 3 षटकांची मॅच. क्वार्टर फायनलचा हा सामना. या सामन्यामधून जो जिंकेल तो रामवर्धन आणि कापडे या टीम सोबत दुसरा सेमीफायनलचा सामना खेळेल. या बॉलवरती राजा गाडगेच्या बॅट मधून जबरदस्त शोक. चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील अर्धशतक त्याच्या नावावरती राहिलं. पहिलं अर्धशतक करणारा खेळाडू आजच्या दिवसातील पाहायला मिळाला. काल रोहित पार्टीने 2 अर्धशतक केली. 100+ धावा केल्या निलेश दादा यांच्या वतीने. राज रोहित पार्टे याच्यासाठी ब्रँडेड बॅट दिली जाणार आहे. बॉल वरती देखील फटका आलाय राजा गाडगेच्या बॅट मधून. 9 बॉल वरती हा चौकार म्हणजे 5 धावा फलकावरती ऍड होतील. धावसंख्या अधिक वेगाने पुढे जाते. जाऊन पोहोचते 41 आकड्यावरती. धावा फलकावरती. पहिल्याच बॉल वरती जो झेल निसटला राजा गाडगेचा आणि त्याच्यानंतर हा उपद्रव पाहायला मिळालाय. अडचणी वाढल्यात कोंडवी संघाच्या. काल देखील अशाच पद्धतीने आपण पाहिला. कॅचेस विन द मॅचेस नेहमीच म्हटलं जातं क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तेच आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल इकडे मात्र अडवला गेलाय सुरेशच्या माध्यमातून. चांगली फिल्डिंग, सुंदर अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली. धाव मिळाली केवळती 1. चांगली फिल्डिंग सुरेशच्या माध्यमातून जी पाहायला मिळाली. बेचाळीस आकड्यावरती धावसंख्या. ब्रेक टाकला होता ते ओळखलं, परंतु क्षेत्ररक्षण तैनात होता. चेल्टी प्लॅट 42 वरती धक्का क्रमांक बसतोय. दुसरा 42 धावा धाव फलकावरती. भारतीय संघ देखील थोडासा अडचणीत सापडलाय. बॅकफूट वरती सापडलाय. 5 विकेट माघारी परतल्यात भारतीय संघाच्या. तिथून सावरेल नक्कीच आशा करूयात. त्याच्यानंतर सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल ही जोडी मैदानात आहे आणि एक चांगली भागीदारी त्यांच्या माध्यमातून हो हीच प्रार्थना करूया. वा काय फटका अक्षय गाडगेच्या बॅट मधून स्पेअर लेग रिजन मध्ये हा फटका सजवलाय. फन बाउंड चेंडू सीमा पार येतोय चौकार. 4 धावांनी धावफलकामध्ये वाढ होते. धावफलक जाऊन पोहोचतोय 46 आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 46 धावा शेवटचा आणि अंतिम षटक. चला लवकरात लवकर गोलंदाजाला 5 रन करायचे. चला टॉस साठी या. पहिली सेमीफायनल गोवेले आणि निवे. चला टॉस साठी गोवेले आणि निवे. गोबेले आणि निवे. चला टॉस साठी त्वरित त्या. 2 ओव्हरची सेमीफायनल होईल. सेहेचाळीस झाल्यात 46. 2 षटकांचा खेळ संपला. मनोज भोसले गोलंदाजी मार्क वरती. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन मोठा फटका. मनोज भोसलेचं देखील स्वागत केले आणि लंगोटी मित्र मंडळ करंजे संघाचं अर्धशतक लागतंय. धाव फलकावरती तब्बल धावा बढवल्या गेल्या. 52 धावा धाव फलकावरती. पहिल्याच बॉल वरती स्वागत.
45 धावांवरती राजा गाडगे बॅटिंग करतोय आणि त्याचा जर्सी नंबर देखील जर पाहिला ना तर 45 आहे. पंचेचाळीस धावांवरती वैयक्तिक नाबाद खेळी. आजच्या दिवसातील दुसरं अर्धशतक राजा गाडगेचं पाहायला मिळेल का? काल रोहित पार्टीची दोन अर्धशतक पाहिली, आज राजा गाडगे त्याच्या नावावरती विक्रम करेल का? विक्रम अशी बराबरी करेल का? समोरच्या दिशेने अंपायर ला बॉल लागलाय. गणेश बावीसकर तेवढे स्ट्रॉंग आहेत म्हणायला लागेल, कारण एखाद्या खेळाडूला जर बॉल लागला ना तर तो तिथंच पडला असता. परंतु गणेश बावीसकरने देखील अगोदरच क्रिकेट गाजवलंय. डावकुरताचे गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती. श्रीलंका संघामधून चांगला क्रिकेट त्यांनी देखील खेळलाय, परंतु आज एवढ्या जोरात बॉल लागला तरी पण ते अजून स्टँडिंग अंपायर उभे. कौतुक करावं लागेल, बचावले थोडेसे. पुढचा बॉल फुलटॉस स्वतःवर, फुलटॉस क्षेत्ररक्षक आर्यन त्या ठिकाणी पोहोचलाय, परंतु थोडासा उशीर झाला म्हणावं लागेल. दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील वेगात पूर्ण केली आहे. दुहेरी आकडेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 56 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. 56 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचे काही चेंडू शिल्लक, शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 56 धावा धाव फलकावरती. फलकावरती आहेत राजा घाडगे च्या वैयक्तिक धावा जर पाहिलं तर 47-49 धावा राजा घाडगेचे आहेत. अजूनही एका धावेची आवश्यकता अर्धशतकासाठी. दुसरं अर्धशतक पाहायला मिळतंय राजा घाडगेच्या बॅट मधून. एक तर आले, दुसरीचा देखील प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली. आणि या स्पर्धेतील आजच्या दिवसातील दुसरं अर्धशतक राजा घाडगेच्या नावावरती राहिलंय. वेल प्लेड राजा घाडगे, वेल बॅटिंग. राज्यशाही पाठ पुन्हा एकदा तुझा पाहायला मिळाला आणि या मॅच मध्ये देखील तू बरसला. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये षटकर चौकडींची 33 बजे आणि अर्धशतक देखील त्याच्या बॅट मधून आलंय. 13 बॉल फेस केले, 50 धावा त्याने पूर्ण केल्यात. त्याला बॉल मध्ये अर्धशतक. धावसंख्या संघाची जर पाहिली तर 58 धावा धाव फलकावरती आहेत. साइडला खेळायचा प्रयत्न, परंतु राजा घाडगे धाव घेणार नाहीये. 58 झाल्यात. शेवटच्या बॉल वरती देखील मोठा फटका खेळायच असेल त्यासाठी राजा घाडगेने धाव घेतली नसावी. 58 वरती 2 खेळाडू माघारी परतलेत. 58 धावा शेवटचा आणि अंतिम बॉल या षटकातील. चला टॉस साठी गोवेले. फुलटॉस बॉल आहे, त्यावरती प्रहार राजा घाडगेच्या बॅट मधून. हा फटका आलाय चेंडू सीमारेषा पार, षटकार. या 6 धावांच्या धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 64 या आकड्यावरती. 64 झाल्यात, 65 बनवायचे. 18 बॉल आणि 65 धावांची आवश्यकता. त्यागोदर टॉस केला जातोय खजिनदार सुनील ज्योतेकर यांच्या शुभ हस्ते. टॉस केला जातो पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्वर्गीय संतोष पानसे यांच्या स्मरणार्थ मानाचा चषकाचा पहिला सेमीफायनलचा सामना. 2 ओव्हरची मॅच असेल, टॉस जिंकलाय. निवे संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, तर गोविले संघ पहिल्यांदा बॅटिंग करेल याची नोंद घ्या. लगेचच त्या मॅचला देखील सुरुवात होईल. पंच तुम्ही मैदानामध्ये थांबा, आता बॉल उपलब्ध केला जाईल. कृपया मी मैदानामध्ये तुम्ही पंच थांबा फायनल होईपर्यंत. बॉल तुम्हाला उपलब्ध केला जाईल याची नोंद घ्या. चला बॅट्समन लगेच पाठवा.
तुमचं बॅट्समनला ताकीद द्या, आवाज द्या बॅट्समनला. 65 धावांचा पाठला करायचा आहे, 18 बॉल आणि 65, त्यामध्ये राजा वाडगेच्या 57 धावांपैकी संदेश, त्याच्यानंतर एक धाव काढून संकेत बाजूला अक्षयने 4 धावा बनवल्या. पहिलं षटक हाताळलं, सूरजने धावा खर्च केला 28 तब्बल. कॅच चुकल्यानंतर तो देखील पुनरागमन करू शकला नाही. समीरने धावा खर्च केल्या 19 आणि म्हणून निशेवरच्या षटकामध्ये 18 धावा षटक खर्च केल्या. अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 58 धावा राजा घाडगेच्या पायाला मिळाला आणि धावफलकावरती संघाचं धावफलक जर पाहिलं तर 64 आणि विजयासाठी 65 धावांची आवश्यकता. सन्माननीय सुपर्ण दामोरे यांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक खरेदी खरेदी असे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जनरी रामेश्वर गोळेगणीचे सर्वेसर्वा सन्माननीय सुपर्ण दामोरे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यामुळे त्यांची देखील स्पर्धा जानेवारीच्या पहिल्या वीकमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सुपर्ण दामोरे या ठिकाणी उपस्थित झाले. डिसेंबरच्या महिन्यामध्ये तारीख तुम्हाला लवकरच कळून जाईल. तब्बल 1,00,000 रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000 अशी पारितोषिक असणारी स्पर्धा आपल्या असोसिएशनच्या अंतर्गत तुमच्या भेटीला लवकरच येते डिसेंबर महिन्यात. बोरावळ्याची स्पर्धा लेखी देखील लवकरच येईल. चला थोडीशी घाई करायची. राजा आणि ओमकार तुम्हाला सूचना असेल, 3 षटक त्वरित फास्ट अँड फास्ट टाका. पहिला बॉल घेऊन संदेश कर्नाळे समीर भोसलेसाठी. पहिलाच बॉल टॉपवेश लागलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉल खाली पकडला जेल, संपलाय समीर भोसलेचा खेळ. नाराज असेल स्वतःवरती पुंडलिक, त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये झेल पकडताना पाहायला मिळाला. चला सेलिब्रेशन नका करू राजा, मीटिंग घेऊ नका, टीम मीटिंग वारंवार घेऊ नका, सेलिब्रेशन देखील थांबू आता. आणि पंचांना देखील विनंती असेल की आपण खेळूंना ताकीद द्या. दिली दादा, आपण रोहित पाटेने 100+ धावा केला, त्याच्यासाठी तुम्ही सांगितलं की बॅट आहे आणि ती बॅट रोहित पाटेला दिली जाईल. रोहित पाटे जर मॅप पाहत असेल तर त्याच्यासाठी निलेश दादा कोळसकर यांच्याकडून एक बॅट दिली जाणार आहे असोसिएशनच्या वतीने, कारण काल 2 मॅच मध्ये त्याने 100+ धावा केला आणि त्याच्यासाठी एक चांगली बॅट दिली जाणार आहे. आज राजा घाडगेच्या देखील 100 धावा झाल्यात. हा चेंडू लिप्स्टिकच्या बाहेर टाकलाय. बैट बॉल पंच सचिन सावंत करत आहेत. अभ्यंतर स्वरूपाची धाव धावफलकावरती जोडली जाते. राजा घाडगेला काही नाहीये. परंतु मालिकेवरच्या रेसमध्ये राजा घाडगे अव्वल नंबरवरती पाहायला मिळतो. आज हा चेंडू खाली राहिला, व्हेरिएशन पाहायला मिळालं संदेश. आणि बॉल जर पाहिला तर व्हाईट घोषित केलं पंचांनी, दुसरा लगातारचा व्हाईट बॉल. साईडला खेळायचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये फटका सजवला गेलाय आणि सूरजच्या बॅट मधून हा चौकार येतोय. अशीच फटकेबाजी चालू ठेवावी लागेल. चौकार येताना पाहायला मिळालाय. या बॉल वरती देखील मोठं स्ट्रोक पासून थांबवलं गेलंय. संदेश यासाठी ओळखला जातो, व्हेरिएशन आहे त्याच्याकडे. त्याच्याकडे स्लो रन पद्धतीचे चेंडू आहेत, फेस देखील आणि आता जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. चुकट्ट्यावरती गोलंदाजी करतोय, धावसंख्याच थांबवली गेली.
सहा धावांवरती संघ कोंडवी थांबलाय. 65 धावांचा पाठला करायचा आहे. 6 धावा बनवल्यात अजूनही 59 इथून पुढे बनवायचे. हा बॉल आतमध्ये आणणारा होता, कधी बाहेर तर कधी आतमध्ये कधी ब्लॉक होल, अशा पद्धतीचे चेंडू संदेश करणारे नेहमीच हातात आलाय आणि तो सातत्याने यात यशस्वी देखील झालाय. कंजूरमार परिसरामध्ये देखील बरेच क्रिकेट तो देखील खेळतो आणि चांगल्या क्रिकेट त्याच्या माध्यमातून देखील आयकॉन म्हणून देखील तो खेळताना पाहायला मिळाला. रजत गाडगे आणि संदेश करणारे सफलून घ्यायचा प्रयत्न हा चेंडू आता मात्र बाहेर काढला. किपर सावध घेतला, उंपायर गाडगे कोणतीही चुकी करणार नाहीये. डॉट बॉल संदेश सँडीचा या बॉल वरती फटका तर आला. भूमिकेट मध्ये चिकू अधिक वेगाने चेंडूवरती आलता, कॅच देखील पकडली गेली होती परंतु शेवटच्या क्षणापर्यंत तो काही नजर ठेवू शकला नाही. बॉल निसटला आता तो धावसंख्या जर पाहिली तर 6 याकड्यावरती. थोडस फास्ट खेळायचंय राजा, लगेचच षटक संपवा. 6 धावा 12 बॉल आणि 59 ची आवश्यकता. त्या बॉल वरती फटका तर आलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चिकू त्या ठिकाणी पोहोचलाय परंतु झेल काही पकडू शकला नाहीये. धाव मिळेल ती केवळ एक. पहिली वहिली स्पर्धा, मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा संतोष पांडे यांच्या स्मरणार्थ पुलप्पी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळाले. काल आणि आज या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळालं. अतिशय चांगली स्पर्धा, नीटनेटकं आयोजन, भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. काल 16 संघ आज 78 नकट केला आहे. स्लिप मध्ये शैलेश करणारे होते, केवळ धाव मिळते एक. नंतर यानंतरची सेमीफायनल निवेश संघ आपण सज्ज राहायचंय. लगेचच मैदानात जायचं आणि दोन षटक लवकरात लवकर हाताळायचे. बॅट्समन गोवेलेचे तयार राहा. आपण कालपासून आपण हे सूत्र पाहिले, बॉल किती त्याची कॅच सोडली त्यांनी अर्धशतक झळकवलेलंच आहे. संदेश संघ देखील काल तशाच पद्धतीने, मला वाटतं ओमकारने गोलंदाजी केली तर किती झाले 9 धावा आहेत. ओमकार जर गोलंदाजीसाठी आला तर त्याला देखील पारितोषिक दिलं जाईल. ओमकार गाडगे परंतु चेरी आलाय, चेरीचे विक्रमी रबर बॉल मध्ये. चेरी गोलंदाजीसाठी आलाय.
पहिलाच बॉल हवेत तोलवलाय क्षेत्ररक्षक अक्षय घडगे. डायरेक्ट चल चार बॉल बाकी भारतीय संघाला सहावा धक्का देखील बस सहा खेळाडू भारतीय संघाचे डगआउट मध्ये पाहायला मिळतात. केएल राहुल देखील बाद झालाय. सर्वांनी प्रार्थना केला भारतीय संघ 250 रन करू देत. पन्नास केले आणि ऑस्ट्रेलिया संघ 100-120 धावा बनवून परत ऑस्ट्रेलियामध्ये जाऊ देत. चांगली गोलंदाजी करताय जेरी. बॉल वळवत आहेत. मला वाटतं सेमीफायनल मध्ये एखादं षटक जेरीच्या हातामध्ये नक्कीच दिलं जाईल. चला निवे संघ चला मैदानाच्या आतमध्ये लगेच चला निवे.